नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे फॅक्टरीची 100 वर्ष या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. भारतीय सिनेमाची 100 वर्ष ज्यांनी ज्यांनी गाजवली त्यांची गाथा आपण पाहत असतो. ही चित्रमय गाथा आहे. अर्थात भारतीय सिनेमा म्हणजे त्यामध्ये मराठी सिनेमा सुद्धा आलाच, आणि मराठी सिनेमा, मराठी फिल्म इंडस्ट्रीवर ज्यांनी अनेक दशकं अधिराज्य केलं त्या चंद्रकांत आणि सूर्यकांत यांची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. तो काळच असा होता की चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्या नावाचं एक वलय होतं. सिनेमा कुठलाही असू दे, मग तो तमाशापट असू दे, तो ऐतिहासिक पट असू दे, किंवा तो पौराणिक सिनेमा असू दे, चंद्रकांत आणि सूर्यकांत त्यामध्ये आहेत म्हणजे तो सिनेमा हिट होणार हे अगदी ठरलेलं. या दोघांच्याही भूमिकांमध्ये एक प्रकारचा रांगडेपणा जाणवायचा. त्यांचे अनेक सिनेमे त्यांच्या या भूमिकांमुळे अजरामर ठरले. तेव्हा पाहूयात त्यांची ही चित्रमय गाथा. ग्रामीण ते ऐतिहासिक सिनेमात वेळोवेळी एक ठसा उमटवणारे मांढरे बंधू चंद्रकांत आणि सूर्यकांत. इथे जवळ या आमच्या, भेटा आम्हाला. बाहेर चिरकत असलं तरी आत अंतःकरण असतं राजाला. खरं वाटेल कुणाला तरी. चंद्रकांतचं मूळ नाव गोपाळ तर सूर्यकांतचं वामन. या दोघांनीही मराठी चित्रपट सृष्टीत एक इतिहास निर्माण केला. रंगा लई चुरुचुरू बोलायला लागली तुझी जीव. पाळी तांडीत बोलायची त्याला मी तरी काय करू. अरे पण तुला काय कमी पडलं म्हणून एका कोंबडीवर भांडण काढलं ते. बाहेरच्या कोंबड्या उद्या उकीड चुडायला होतील आम्हाला म्हणून. चंद्रकांत दादा आणि सूर्यकांत हे ग्रामीण चित्रपटाचे आणि ऐतिहासिक चित्रपटाचे अगदी म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता दिग्दर्शकांना. त्यांना ऐतिहासिक चित्रपटामध्ये घेतल्याशिवाय आणि ग्रामीण चित्रपटामध्ये घेतल्याशिवाय त्यांचं ते रुबाबदार व्यक्तिमत्व दोघांचंही आणि अतिशय सुंदर अशी शरीरयष्टी अगदी भरदार आणि त्यांची हाईट ही खूप त्यावेळेला म्हणजे उंची दोघांची फार सुंदर होती आणि अतिशय सुंदर स्वभावही दोघांचा होता. मोठी माणसं लहरीत आल्यावर काय बोलतील कुणाला ठाऊक. खरंच कमला, 2 दिवसात तुझा सहवास घडतो काय आणि मी तुझ्यावर प्रेम करतो काय. म्हटलं ना, मोठी माणसं लहरीत आल्यावर काय बोलतील कुणाला ठाऊक. कोल्हापूरच्या शनिवार पेठेमध्ये गोपाळ अर्थात चंद्रकांत यांचा जन्म झाला. घरची अत्यंत गरिबी होती, म्हणजे त्यांचे वडील टोप्या आणि अत्तर विकायचा व्यवसाय करायचे. तुटपुंजी रक्कम मिळायची, घर कसं चालवायचं याची सतत चिंता असायची. आता घरची ही अशी गरिबी आणि त्यात कलेची आस, याची सांगड घालायची तरी कशी. पण चंद्रकांत यांनी ती घातली कशी बघूयात. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड. चित्रकार मांढरेंना आजूबाजूच्या गोष्टी टिपून घ्यायची सवय सिनेमात उपयोगी पडली. म्हणजे चित्रकार असल्याचा फायदा काय त्यांना मिळाला असेल तर निरीक्षण आणि निरीक्षणातनं अभ्यास करण्याची त्यांची स्वतःची एक प्रवृत्ती होती. लहानपणी ते चांगल्या नकलाही करायचे आणि ही आवड लक्षात घेऊन बाबूराव पेंटर यांनी शालिनी सिनेटोनमध्ये त्यांना सिनेमात पोस्टर्स करण्याची जबाबदारी दिली आणि चंद्रकांत यांचं आयुष्यच बदलून गेलं. तुमचं बरं आहे गड्यानं, बायको बिकोचे काय बी बांधण नाही. गंमतच आहे तुमच्या बोलण्याची. मग रातची बाई नाही नुसती डोसक्यात तमाशातली, सोंगड्या सुद्धा हाय. सिनेमाचं कला दिग्दर्शन आणि पोस्टर्स सर्व गोष्टींमध्ये चंद्रकांत मांढरेंनी लक्ष दिलं. सिनेमातली कलात्मक मांडणी स्वतः बनवली. चित्रकलेची वळणं काढत असताना त्यांच्या आयुष्यात सिनेमाचं वळण कधी आलं ते कळलंच नाही. सावकारी पाश हा सिनेमात असा चंद्रकांत यांना अचानकच मिळाला. त्यांच्यासाठी तो एक धक्काच होता. सिनेमातला हरबा पडद्यावर आला. खेडबळ भूमिका करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नसे. झालं बायांची सशाची काळजी, यात काय बी फरक नाही. तुला ठावा आहे का, कानापाशी निसता बंदुकीचा बार झाला तरी ससा उलटा होतो या तिकडे. त्याला गोळी घालायला लागत नाही, नुसता आवाजच बस. पासून डोंगर दऱ्या पर्वतापर्यंत महाराष्ट्रात कुपरान कुपरात चिंताच आहे गुलामीच्या असह्य वेदना. महाराष्ट्राचा कण कण धकतो आहे जुन्माच्या आगीनं. जगदंब जगदंब
भालजी पेंढारकर यांच्या छत्रपती शिवाजी सिनेमात त्यांनी शिवाजीची भूमिका केली, पण त्यासाठी सिनेमा संपेपर्यंत त्यांच्या प्रत्येक हालचालीत शिवाजीचा डौल असायचा आणि तसंच वागायचा सल्ला त्यांना भालजी पेंढारकरांनी दिला। समर्थ रामदासांनी शिवरायांचे आठवावे रूप, आठवा प्रताप, त्यांचे चालणे कैसे, त्यांचे बोलणे कैसे, हे समर्थ जे काही उदाहरण करून शिवाजींबद्दल बोलतात, संभाजीला त्यांनी जे सांगितलं होतं, याची तंतोतंत छत्रपती शिवाजीमध्ये चंद्रकांत मांढऱ्यांचं बसणं, उठणं, चालणं, वागणं त्या काळामध्ये जरा इकडं तिकडं नव्हतं। म्हणजे बाबांनीच एकदा अशी एक त्याला आता गंमत म्हणायची की किस्सा म्हणायचा आपण समजून घेतलं पाहिजे की चंद्रकांतांचा पूर्ण पोशाख तयार होऊन जे पायात ते जोडे वगैरे घातले, असे तलवारीला हात धरला आणि ते असे चालत असे समोर आले, बाबा बघा असं म्हणाला, तर खुद्द बाबाने लावून मुजरा केला। चंद्रकांत मांढरे एकदम असे गडबडले, बाबा तुम्ही मुजरा काय करताय, आता मी बाबा नाही आणि आता तू चंद्रकांत नाहीस, आता तू शिवाजी आहेस, इथून पुढे सगळे हे संपेपर्यंत शिवाजी सारखंच राहायचं आहे, कोणालाही तू आता नमस्कार करायचा नाही आहेस जिजाऊंच्या पलीकडे। दौलत खान, मराठी फौजेचा तट शिरस्ता ध्यानात ठेवा, स्त्री मग ती स्वतःची असो अगर परक्याची, तिचा कोणी उपमर्द केला तर त्याची गर्दन मारली जाईल, स्त्रिया मुलं म्हातारे व गोमाता यांना इजा करणाऱ्यांना कडक सजा होईल। माफ कीजिए, जाइए, आप घबराइए नहीं। चंद्रकांत मांढरे यांनी ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक भूमिका केल्या। मग रामराज्य मधला राम पाहून लोक पाया पडायचे, तर जय मल्हार मधला बेरड पाहून तितकाच राग करायचे। रामराज्य मध्ये चंद्रकांतनी रामाची भूमिका केली, तर स्वयंवर झाले सीतेचे मध्ये रावणाची। शेजारी मध्ये जयश्री शांताराम सोबत चंद्रकांतनी मशाल नृत्यही केलं। प्रत्येक भूमिकेत ते तितकेच एकरूप व्हायचे। चंद्रकांत आणि त्यांचे भाऊ सूर्यकांत यांच्यात 13 वर्षांचं अंतर। चंद्रकांत नंतर सूर्यकांत 17 वर्षांनी मराठी चित्रपट सृष्टीत आले। चंद्रकांत स्टुडिओत काम करायचे तेव्हा सूर्यकांत जेवणाचा डबा घेऊन यायचे आणि मग शिवछत्रपती सिनेमात सूर्यकांत यांना बाल शिवाजीची भूमिका मिळाली। दोघांनी एकत्र सिनेमेही केले। दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम, दोघात कधी वाद झाला तरी तो टिकायचा नाही। दोघांचे जरी वाद झाले तरी भाऊ कायम एक रात्रभर विचार करणार का वाद झाला त्याच्याबद्दल, त्यांचं रात्रभर ते झोपायचे नाही, एक वाद जरी झाला दुसऱ्या दिवशी दोघंही एकत्र, बाबा माझी चूक झाली तुझं बरोबर आहे असं। इसरायचं नाही काय। चंद्रकांत आणि सूर्यकांत यांनी कोल्हापुरी साज, कोल्हापुरी रांगडेपणा सिनेमात आणला। त्या काळात दोघांनी मिळून चित्रपट सृष्टीवर अधिराज्य केलं। मुक्काम पोस्ट, ढिबेवाडी, स्वराज्याचा शिलेदार, पाटचा भाऊ, बाई मी भोळी, प्रत्येक सिनेमा हा गर्दी खेचायचाच। आण टेकडा, आण म्हणतो ना, बकुळा कुठे आहे बकुळा।